अध्यक्ष म्हणतोय किती नालायकपणा कराल, कुठे पाप फेडाल, कशा करता हा नालायकपणा चालला आणि पक्का पैसा देतो नितच टॉयलेट आहे, ही कुठली पद्धत आहे, कशा करता लाड, कुणाचे बगल बच्चे आहेत का? शिंदे फडणवीस सरकारचं नागपूरमधील हिवाळी अधिवेशन हे पहिलंच अधिवेशन आहे. अधिवेशनातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून खडाजंगी झाली. आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आमदार निवासस्थानात टॉयलेटच्या बेसिंगमध्ये कप बशा धुवत असल्याचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या बेसिंगमध्ये कप बशा धुवत असल्याचा हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असल्याचं सांगितलं. हे नेमकं काय चाललंय असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी त्यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांनी एक बारकी क्लिप त्या ठिकाणी हे केली, तयार केली आणि त्याच्यामध्ये स्वच्छतागृह जे आहे त्या स्वच्छतागृहामध्येच आमदारांना जे चहा पाणी दिलं जातं, कब्बशा वगैरे असतात, त्या कब्बशा धुवायचं काम चाललंय. अध्यक्ष म्हणतोय किती नालायकपणा कराल, कुठे पाप फेडाल, कशा करता हा नालायकपणा चालला आणि करोडो रुपये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात, त्याच्यामध्ये कुठेही हयगय केली जात नाही. जसं सांगतंय सरकार तसं सगळे सदस्य गेटच्या बाहेर उतरतात, चालत येतात, ठीक आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीनं जे काही पोलीस यंत्रणा सांगेल मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळेजण तशा पद्धतीने पाळतात, कुठेही त्याच्यामध्ये कोण विरोध करत नाही. एवढं सगळं असताना आणि पहिल्यांदा अनेक स्टाफ इथं येऊन व्यवस्थितपणे सगळी सोय झाली का पाहिलं होतं. अध्यक्ष महोदय आमदार निवासमध्ये पण एंट्रीला फक्त चांगलं रंगसंगती केलेली आहे, नुसतं तिथं मेकअप केल्यासारखं केलंय. आतमध्ये तुम्ही जर रूम मध्ये गेला तर इतकी वाईट अवस्था आहे की आमदार तिथं राहू शकत नाही. एक तर 2 वर्ष कोरोनाच्या मुळे आपल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अध्यक्ष मध्ये होऊ शकलं नाही आणि असं असताना आता अधिवेशन होत आहे. आमचं तर म्हणणं आहे की 3 आठवडे अधिवेशन त्या ठिकाणी चालावं आणि हे चालत असताना आजही कुठं पाणी नाही, कुठंतरी ड्रेनेज तुंबलंय, कुठंतरी जेवण घाट मिळतंय आणि ह्या प्रकारे एका इथं फोटोमध्ये देखील आले हा कब्बशा देतो नितच टॉयलेट आहे, ही कुठली पद्धत आहे, कशा करतात लाड, कुणाचे बगल बच्चे आहेत का? आमदार निवासाचे. तेच सांगतोय अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये आमदारांच्या कब्बशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था, हिवाळी अधिवेशनात आमदार निवासातील धक्कादायक प्रकार आमदारांनी व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर केला. हे जे काही चाललेलं आहे ह्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पण सस्पेंड झालं पाहिजे. जर तिथले एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी ज्याची कुणाची जबाबदारी असेल ते आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यालाही काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं एक असा मेसेज गेला पाहिजे की कुठल्याही बाबतीमध्ये असले गैरप्रकार होता का म्हणे दृष्टी आणि सृष्टी अशा पद्धतीनं बोललं जातं. अध्यक्ष महोदय हे तर फोटो निघाले म्हणून, नाहीतर कुठलं पाणी वापरतात, काय करतात, कुठला चहा प्यायला देतात, काय करतात, कसले हात वापरतात काहीच माहिती नाही. पोलिसांना पण जेवण नाही, पहिल्याच दिवशी पोलिसांना जेवण नाही, किती तास ड्युटी करतात तिथेही लक्ष नाही. अध्यक्ष महोदय मग लक्ष सरकारचं आहे कुठं? माननीय विरोधी पक्ष नेते सभागृह बरोबर नाही. अध्यक्ष महोदय माननीय विरोधी पक्ष अशा प्रकारे पुन्हा ह्या गोष्टी होता का म्हणे याबद्दलची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे आणि त्याबद्दल कोणाकुणाला सस्पेंड करतात त्याला काळ्या यादी टाकतात हे पण सरकारने जाहीर केलं पाहिजे किंवा विधिमंडळाने जाहीर केलं पाहिजे.